नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे पक्षांतराची घोषणा केलेली आहे. भाजपमधला आपला 5 वर्षांचा प्रवास थांबवत आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला महायुतीकडनं भाजपकडनं संधी मिळणार नसल्याचं स्पष्ट होताच हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या नेहमीच्या खेळीप्रमाणे पक्ष बदलला आणि आपला नवा डाव टाकलेला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी वारंवार पक्ष बदललेले आहेत. एक संधी साधणारा एक व्यवहार कुशल नेता म्हणून त्यांची ओळख आहे. पण एकटे हर्षवर्धन पाटील हेच आहेत का जे सातत्यानं पक्ष बदलतात, जे सातत्यानं नव्या संधीच्या शोधामध्ये असतात आणि सत्ता मिळेल तिकडं चांगभलं म्हणतात? तर अशा अनेक नेत्यांची यादी महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे आत्ता जर काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत नाना पटोले, ते देखील काँग्रेसमध्ये होते. काँग्रेस सोडून ते भाजपचे खासदार झाले, भाजप सोडलं नंतर ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. जे आता विरोधी पक्षनेते आहेत विधानसभेमध्ये विजय वडेट्टीवार, हे देखील शिवसेनेमध्ये होते. शिवसेनेतनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, राष्ट्रवादीमधनं काँग्रेसमध्ये आले आणि आता काँग्रेसचे विधानसभेतले विरोधी पक्षनेते आहेत. मात्र महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वेळा पक्ष बदललेला नेता कोण? महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप हे 4 प्रमुख पक्ष आहे. मनसेसारखा पक्ष आहे आणि इतरही छोटे मोठे पक्ष आहे. तर अशा सर्वच पक्षांना वळसे घातलेला किंवा सर्वाधिक अशा वेळा अशा पक्षात प्रवेश केलेला नेता कोण, याचं उत्तर तुमच्या मनामध्ये काय असेल? किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या 4 पक्षांमध्ये प्रवेश केलेले नेते कोण? तर या प्रश्नांची उत्तरं आपण शोधणार आहोत. सुबोध मोहिते हे माजी खासदार आहेत रामटेकचे, माजी केंद्रीय मंत्री देखील होते. या सुबोध मोहितेंच्या नावावर महाराष्ट्रातला सर्वाधिक वेळा पक्षांतर केल्याचा विक्रम नोंदवला जाऊ शकतो. अर्थात जुन्या काळामध्ये याच्यापेक्षा देखील अनेकांनी पक्ष सोडलेले असतील, पण आत्ता जी माहिती आपल्याकडे आहे त्याच्यानुसार मोहिते यांनी सर्वाधिक वेळा पक्ष बदललेले आहेत. मोहिते हे सुरुवातीला 1995 भाजपचे मंत्री महादेवराव शिवनकर, जे जलसंपदा मंत्री होते, अर्थमंत्री होते, त्यांच्याकडे त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं होतं. आणि स्वीय सहाय्यक ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा एक त्यांनी मोठा लांबचा पल्ला आपल्या राजकीय टप्प्यामध्ये गाठला होता. या मोहिते यांनी नंतर शिवसेनेमध्ये 99 प्रवेश केला, रामटेकमधून खासदार झाले. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना केंद्रामधलं अवजड उद्योग हे खातं मिळून दिलं. मात्र हे सुबोध मोहिते शिवसेनेमध्ये फार काळ रमले नाहीत. जेव्हा नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, त्यासोबत मोहिते यांनी देखील शिवसेनेचा त्याग केला आणि त्यांनी रामटेकची जी निवडणूक आहे ती पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर लढले. मात्र त्यांचा पराभव झाला आणि तेथून मोहिते यांच्या सगळ्या राजकीय प्रवासाला एक उतरती कळा लागली. त्यानंतर मोहिते कोणत्या पक्षात गेले असेल तुम्हाला माहिती आहे. नंतर त्यांनी विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्षात देखील प्रवेश केलेला होता. राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेमध्ये देखील होते. म्हणजे आणि काँग्रेसमध्ये तर असताना त्यांचं विधान परिषदेचं तिकीट देखील अचानक कापलं गेलेलं होतं. त्यानंतर थोडेसे ते फ्रस्ट्रेट झाल्यानंतर अनेक छोट्या मोठ्या पक्षांमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि आत्ता 2 वर्षापूर्वी त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता. आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर ते अजित पवार यांच्या सोबत गेलेले आहेत. म्हणजे भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना, मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष, अशा जवळपास 6 पक्षांचं पाणी मोहिते हे प्यायलेले आहेत आणि आता अजित पवार यांची ते साथ देत आहेत. काटोल हा जो नागपूरमधला मतदारसंघ आहे अनिल देशमुख यांचा, त्याच्या विरोधात उभं राहण्याची त्यांची मनिषा आहे. त्यासाठी त्यांनी अजित पवार यांच्याकडे तिकीट मागितलेलं आहे. त्यामुळे सर्वाधिक वेळा पक्षांतर केलेल्या नेत्यांमध्ये सुबोध मोहिते यांचा नंबर अतिशय वरचा आहे. आता याहीपेक्षा कोणी जास्त वेळा जर पक्षांतर केलेल्या नेत्या तुमच्या माहितीत असेल तर आम्हाला कॉमेंट लिहून नक्की कळवा. नंतर नंबर आधी म्हटलं त्या पद्धतीने लागला तो हर्षवर्धन पाटील यांचा. म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी हे सुरुवातीला काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून पुणे जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेलेले होते. नंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. इंदापूर विकास आघाडी त्यांनी स्थापन केलेली होती. नंतर ते काँग्रेसमध्ये गेले, भाजपमध्ये गेले आणि आता राष्ट्रवादीमध्ये ते
चाललेले आहेत. नारायण राणे यांचा देखील प्रवास असाच राहिलेला आहे. कट्टर शिवसैनिक असलेले नारायण राणे हे 2005 शिवसेनेतनं बाहेर पडले आणि त्यांनी काँग्रेसची वाट धरली. काँग्रेसमध्ये काही काळ राहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की काँग्रेसमध्ये आपल्यावर अन्याय होत आहे, आपल्याला मुख्यमंत्रीपद दिलं जात नाही आहे, आपल्याला महसूल मंत्रीपद न देता उद्योगमंत्रीपद दिलं जात आहे. नंतर त्यांना विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद पण दिलं नव्हतं, म्हणून त्यांनी आपला एक असा स्वतःचा पक्षदेखील काढलेला होता. पण मात्र त्यांनी तो पक्षदेखील भाजपमध्ये विलीन केला आणि ते आता भाजपमध्ये भाजपचे खासदार आहेत. यापूर्वी त्यांना भाजपनं राज्यसभेवर संधी दिलेली होती आणि ते केंद्रामध्ये मंत्रीदेखील राहिलेले आहेत. नंतर जे मातब्बर घराणं आहे की अनेकदा त्यांचं नाव पक्षप्रवेशामध्ये सातत्याने घेतलं जातं आणि त्यांना देखील राजकीय हवा अतिशय योग्यरीतीने कळते असं देखील बोललं जातं. ते घराणं आहे विखे पाटील घराणं. अतिशय कट्टर काँग्रेस म्हणून विखे पाटील घराणं नगरमध्ये ओळखलं जात होतं. मात्र नंतर बाळासाहेब विखे पाटील यांनी स्वतः 1991 अपक्ष निवडणूक लढवलेली होती. नंतर ते शिवसेनेमध्ये गेले. शिवसेनेमधनं नंतर काँग्रेसमध्ये पुन्हा आले. शिवसेनेमध्ये असताना त्यांना केंद्रामध्ये अर्थराज्यमंत्रीपद देखील मिळालेलं होतं. त्यांचे पुत्र राधाकृष्ण विखे पाटील हे मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळामध्ये कृषीमंत्री म्हणून देखील ते राहिलेले होते. नंतर 2004 सुमारास विखे पाटील हे पुन्हा काँग्रेसमध्ये आले. ते मला वाटतं 2019 14-15 वर्षे हे काँग्रेसमध्ये राहिले. सुरुवातीला सुजय विखे त्यांचे पुत्र राधाकृष्ण यांचे पुत्र यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडनं लोकसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर स्वतः राधाकृष्ण विखे पाटील हे देखील भाजपमध्ये आले. नंतर ते सुरुवातीला गृहनिर्माण मंत्री आणि आता महसूल मंत्री म्हणून ते भाजपच्या अतिशय वरच्या वर्तुळामध्ये कार्यरत आहेत. मात्र विखे पाटील आधी म्हटलं त्या पद्धतीनं राजकीय हवा ओळखण्यामध्ये अतिशय तरबेज आहेत. यानंतर सर्वाधिक वेळा पक्ष बदलण्यापेक्षा चिन्ह ज्यांचं बदललेलं आहे आणि तरीही विजय मिळवलेला आहे आणि सर्वाधिक वेळा चिन्ह बदलून निवडणुका लढवलेल्या आहेत अशा नेत्यांमध्ये येतो बबनराव पाचपुते यांचा नंबर येतो. ते श्रीगोंद्याचे आमदार आहेत. वनमंत्री म्हणून आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. जनता पक्ष, जनता दल सेक्युलर अशा जनता पक्षामध्ये ते होते. नंतर शरद पवारांनी जनता पक्ष मोठ्या प्रमाणात फोडला. नंतर ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमधनं ते राष्ट्रवादीमध्ये गेले. राष्ट्रवादीतनं संधी न मिळाल्यामुळे 2014 मग त्यांनी 2014 भाजपमध्ये प्रवेश केला. म्हणजे चक्र नांगरधरी शेतकरी, भारेवाली बाई, घड्याळ, पंजा, कमळ अशा विविध चिन्हांवरती निवडणूक लढवण्याचा बबनराव पाचपुते यांना अनुभव आहे. 1980 ते आमदार आहेत. त्यांचा फक्त आत्तापर्यंत 2 पराभव झालेला आहेत आणि 2024 देखील ते भाजपकडनं सज्ज झालेले आहेत. यानंतर छगन भुजबळ म्हणजे त्यांचा देखील एक कट्टर शिवसैनिक म्हणून प्रवास झालेला होता. शिवसेना शरद पवारांनी 1991 फोडली. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि नंतर राष्ट्रवादीमध्ये आणि आता राष्ट्रवादीमधनं अजित पवार यांच्यासोबत ते आहेत. शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे चारही पक्ष फिरून आलेला मोठा नेता कोण? तर त्या नेत्याचं नाव आहे धनंजय महाडिक. धनंजय महाडिक यांनी शिवसेनेकडनं 2004 कोल्हापूरची लोकसभा निवडणूक लढवलेली होती. 2014 ते राष्ट्रवादीकडनं खासदार झालेले होते. नंतर 2022 त्यांना भाजपनं राज्यसभेवरती खासदार म्हणून नेमलेलं आहे. त्यामुळे एक सर्वच पक्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांचे चुलते महादेवराव महाडिक हे काँग्रेस विचारांचे होते. काँग्रेसला त्यांनी पाठिंबा दिलेला होता. 2004 जी निवडणूक धनंजय महाडिक यांनी शिवसेनेकडनं लढवलेली होती, सदाशिवराव मंडलिक तेव्हा कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार होते आणि तेच उमेदवार होते. तर 2004 शरद पवार यांनी मुन्ना महाडिक यांच्या विरोधात एक फार मोठं वाक्य, एक गमतीशीर वाक्य उच्चारलेलं होतं. कोण है ये मुन्ना और कहाँ से आए ये मुन्ना? तर ये मुन्ना महाडिक असं ते मुन्ना महाडिक या नावानं ओळखले जातात. तर या मुन्ना महाडिकांचा पराभव
2004 खुद्द शरद पवारांनी केलेला होता, मात्र 2014 याच शरद पवारांनी मुन्ना महाडिक यांना पुन्हा आपल्या पक्षाकडनं राष्ट्रवादीकडनं खासदार केलेलं होतं. जळगावचे सुरेश जैन यांनी देखील अनेक पक्ष बदलले आहेत, म्हणजे शिवसेनेमध्ये देखील ते मंत्री होते, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसमध्ये होते, आणि त्यामुळे त्यांचाही अनेक स्वतःची एक स्वतंत्र अशी स्थानिक संघटना देखील त्यांनी बांधलेली होती. त्यामुळे सुरेश जैन यांच्यासारखा देखील नेता अनेक पक्ष फिरून आलेला आहे. एकनाथ खडसे यांच्यासारखा कट्टर भाजपचा नेता देखील आता भाजपमध्ये आहे की राष्ट्रवादीमध्ये असं स्वतःबद्दल संभ्रम करत फिरत आहेत, पण आधी भाजपचे कट्टर असलेले नंतर एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केल्याचं बोललं जात होतं, मात्र आता आपण भाजपमध्ये नाही असं देखील ते बोलत आहेत, आपण राष्ट्रवादीमध्येच असल्याचं त्यांना खुलासा करत हिंडावं लागत आहे. म्हणजे 3 वर्षामध्ये दोन वेळा पक्ष बदललेले एकनाथ खडसे हे अलीकडच्या काळातलं एकमेव उदाहरण असू शकेल. उदयनराजे यांनी देखील वारंवार पक्ष बदललेले आहेत, म्हणजे गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना भाजपकडनं पहिल्यांदा संधी दिली, भाजपकडनं ते महसूल राज्यमंत्री म्हणून भाजपच्या म्हणजे मुंडे जेव्हा मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते, नंतर भाजपच्या ऐवजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2009 प्रवेश केला आणि 2019 राष्ट्रवादी काँग्रेस सोडून पुन्हा भाजपमध्ये उदयनराजे यांनी प्रवेश केला आणि 2024 ते आता पुन्हा लोकसभेचे खासदार झालेले आहेत. त्याआधी त्यांना भाजपनं राज्यसभेवरती देखील संधी दिलेली होती. त्यामुळे अशी नेत्यांची बरीच यादी आहे. जयसिंगराव गायकवाड म्हणजे जे गोपीनाथ मुंडे यांचे उजवे हात मानलेले जात होते, ते जयसिंगराव गायकवाड यांनी देखील आपल्या मित्राचा हात सोडलेला होता, आपल्या भाजपचा हात, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतील जयसिंगराव गायकवाड यांनी भाजप सोडून नंतर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता. असं जरी असलं तरी निष्ठावान नेत्यांची ही यादी आपल्याकडे काही कमी नाही आहे. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा जो नेता आहे तो सातत्यानं काँग्रेसशी सोनिया गांधी यांच्याशी एकनिष्ठ राहिलेला आहे, त्यामुळं त्यांचं देखील त्या अर्थानं एक सध्याच्या काळामध्ये कौतुक करावं लागेल. बाळासाहेब थोरात यांनी देखील सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 1985 त्यांना जेव्हा तिकीट मिळालं नव्हतं तेव्हा त्यांनी आपल्या स्वतःच्या पक्षाच्या विरोधात बंडखोरी केलेली होती, मात्र ते सातत्यानं काँग्रेसच्या विचारांशीच राहिलेले आहेत. त्यांना राष्ट्रवादीमध्ये येण्याची ऑफर होती, मात्र शरद पवारांशी त्यांचे चांगले संबंध असूनही ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही गेले नाहीत. मनसेमधले जे अनेक नेते होते की जे शिवसेनेतनं राज ठाकरे यांच्यासोबत बाहेर गेले, त्यातले बहुतांश नेते हे पुन्हा शिवसेनेत कुणी भाजपमध्ये गेलेले आहेत. मात्र बाळ नांदगावकर यांच्यासारखा जो नेता आहे जो तो राज ठाकरे यांच्याशी अजूनपर्यंत एकनिष्ठ आहेत. म्हणजे राज ठाकरे यांना अनेक नेते सोडून गेले, म्हणजे शिशिर शिंदे असतील, प्रवीण दरेकर, राम कदम, अशा अनेकांना राज ठाकरे यांनी आमदार केलेलं होतं, मात्र 2009 जे त्यांचे 12 आमदार निवडून आलेले होते त्यातले बाळ नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे दोनच आमदार सध्या राज ठाकरे यांच्याबरोबर आहेत. त्यातील शिशिर शिंदे किंवा हे पुन्हा शिवसेनेत गेलेले आहेत आणि राम कदम, प्रवीण दरेकर ही मंडळी सगळी, दिलीप लांडे हे आता शिवसेनेत आहेत, राम कदम आणि प्रवीण दरेकर हे भाजपमध्ये आहेत. तर अशी ही महाराष्ट्रातल्या मोठ्या पक्षांतराची यादी आहे. 2019 लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून हे भाजपमध्ये जात होते, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले मधुकर पिचड यांना देखील भाजपमध्ये जावंसं वाटलेलं होतं. संजय पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2014 भाजपमध्ये गेलेले होते. त्यामुळं भाजपमध्ये इनकमिंग 2014 आणि 2019 भरपूर होतं. आता मात्र चित्र पालटलेलं आहे. आता भाजप सोडून एकनाथ शिंदेंची शिवसेना सोडून तुतारीमध्ये किंवा काँग्रेसमध्ये जाण्याचा नेत्यांचा कल वाढलेला आहे. बरेच नेते हे नवीन संधी शोधत असतात, नवीन घर वसवत असतात आणि जे पक्षाचे नेते असतात त्यांना देखील असे नेते हवे असतात, एवढं मात्र निश्चित. आणि पक्षांतर केलेल्या अनेक नेत्यांना जनता निवडून पण देते हा देखील इतिहास आहे, त्यामुळे पक्षांतर हे वाईटच आहे असं म्हणणं देखील आपल्याला योग्य ठरणार नाही. लोक योग्य संधी शोधत आपला राजकीय प्रवास हा वरच्या स्थानाकडे कसा जाईल हे पाहत असतात. कोणी त्याला स्वार्थीपणा म्हणतं, कोणी त्याला संधीसाधूपणा म्हणतं,
कोणी निष्ठा बाजारात विकलेलं काय विकायला काढलेलं आहे असं म्हणतं, तरीही असं जरी टीका होत असली तरी लोक पक्षांतर करतात हे वास्तव आहे, एवढं मात्र निश्चित. तुम्हाला अशी पक्षांतर केलेल्या नेत्यांची कोणकोणती नावे आठवतात हे आम्हाला जरूर कॉमेंट्समध्ये लिहा आणि पात्र लेट्स अप मराठी.